काडी दौलत खान येथे गोरसेनेचा चक्काजाम आंदोलन आता स्थगित करण्यात आला आहे। काडी दौलत खान येथे श्यामराव टोड या युवकाची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी गोरसेनेने दखल घेऊन महाआक्रोश मोर्चा पुसद येथे काढला होता। एक महिन्यात मागण्या पूर्ण मान्य करू असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते, मात्र 3 महिने उलटूनही सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने गोरसेनेला येत्या 3 तारखेला संपूर्ण विदर्भ भर स्तरावर रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार होती, मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे गोरसेनेचे प्रवक्ता प्रफुल्ल जाधव यांनी पुसदच्या रेस्ट हाऊस येथील पत्रकार परिषदेत सांगितले। माझ्यासाठी नवीन होता, ज्या दिवशी मर्डर झालं त्या दिवशी मी तिथे पोहोचलो असता मी तिथे म्हणजे खूप काही कोणालाही ओळखत नव्हतो, पण माझे काही दोस्त मित्र होते त्यांना सांगितलं हा श्याम आहे असा आहे तसा रोख तुमच्यावर तिथे हल्ला झाला ते कधी झालं हे मला माहित नाही रोखर नाही, तर त्याची आपल्याला आपुलकी आहे की तुमच्यावर जर हल्ला झाला असता तर आम्ही बोललो असतो काय। नाही नाही, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला पत्रकारांनी त्यावेळेस काय म्हटले माफ राहते म्हणजे त्याचं काय करायचं, तुमचं बेताल वक्तव्य आहे। नाही सर, अगोदरच बोलले की बा पत्रकारांनी प्रश्न विचारला पत्रकारावर हल्ला झाला त्याच्यावर तुमचं काय मत आहे, तर तुम्ही काय म्हटले की बाबा माफ आहे ते माफ हे होणार सर, जनतेचं स्वरूप असते ते एक आक्रोश त्यावेळेच ते माहोल, पण तुमची एक नैतिक जबाबदारी नव्हती का की आपण निषेध दर्शवायला पाहिजे होता, तिथे मीच पोहोचलो नव्हतो त्यावेळेला ठीक आहे तुमच्याकडून आम्हाला पत्रकारांना तेवढी अपेक्षा नाही, अपेक्षा नाही काय प्रॉब्लेम नाही, फक्त आता माझा जो प्रश्न होता त्याच्यावर उत्तर द्या, समजला नाही का। पूजा चव्हाण प्रकरणात माझं नाव प्रफुल्ल रमेश जाधव, प्रफुल्ल जाधव गोरसेनेचे प्रवक्ता म्हणून उद्या 3 तारीखला जे पूर्ण विदर्भामध्ये गोरसेने वतीनं चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आलं होती, तर मी सर्व समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो की काही कारणास्तव ते चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे श्याम राठोड खून प्रकरणामध्ये आंदोलन पुसत येते महाक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यासंदर्भात आणि वेळोवेळी होणाऱ्या बहुजन समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय अत्याचार संदर्भात आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक राज्यव्यापी किंवा देशव्यापी मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहोत।